तर आता आम्ही बारीवरून राजूगावसाठी निघालो आहे. आम्हाला बस काय भेटली नाही, आम्ही टेम्पोमधून चाललो आहे, म्हणजे फुल ॲडव्हेंचर करत चाललो आहे आम्ही. आणि हे बघा ग्रुप कसं करतं, मस्ती करतो आहे. अरे काय मजा येत आहे, लाईफ टाईम एक्सपिरियन्स राहणार हा. तो आता तुम्हाला मी भेटलो डायरेक्ट राजूरगावामध्ये. चला तर आता मी पोचलो आहे पाचनाई गावामध्ये. तर इथे यायला तुम्हाला बारीगावपासून राजूरपर्यंत यायला तुम्हाला खूप काही फॅसिलिटी आहे, पण राजूरवरून इथे यायला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही आधीच इन्क्वायरी काढून घ्या. आणि कधी तुम्हाला इथं यायचं आहे, कधी तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करायचा विचार करता, तर तुम्ही विकेंडला इथे नको यायच्या, कारण की इथे सॅटर्डे संडेला खूप प्रॉब्लेम होतो. आणि कधी तुम्ही ग्रुपमध्ये येत असाल तर तुम्ही राजूरवरूनच एक प्रायव्हेट गाडी करा आणि इथे पाचनाई गावात या, आणि इथून तुम्ही ट्रेक स्टार्ट करा. तर आता मी ट्रेक स्टार्ट करतो आहे हरिश्चंद्रगडचा. आणि आता चला आता इथून सुरुवात करूया हरिश्चंद्रगडची. आणि आज आमचा आहे तिसरा दिवस, आणि आज आम्ही पण पहाडीत चढतो. अजून काल कळसुबाई चढलेला ह्याच टाईमेला, आता पण काल आम्ही कळसुबाई 4:45 सुरुवात केलेली, 7:30 पोचलेलो. आणि आता इथं पण 5 वाजले आहेत. आता बघूया अजून किती वेळ लागतो वरती यायला. कळसुबाईपेक्षा हाईट कमी आहे, कळसुबाईची हाईट 5400 फूट आहे आणि हरिश्चंद्रगडची हाईट आहे 4600 फूट. तर हा थोडा लहान आहे, तर बघूया रस्ता ठीक आहे. माझे मित्र समोर गेलेत, मी एकटं मागे राहिलो, शूट करायचं होतं म्हणून. तर आता कोणतं झालं आहे ट्रेकिंग चालू करून, आता म्हणतं मी अर्धा रस्त्यापर्यंत पोहोचलो आहे असं वाटतो आहे. आणि आता इथून प्लेन रस्ता आहे, जास्त चढाई नाही आहे, अर्ध्या रस्त्यापर्यंत चढाई आहे. आणि इथून पुन्हा आता असं सीन आहे, गुफा मस्त गुफा बनवले, पण हे मॅनमेड आहेत, हे नॅचरल नाही आहेत. पण इथं आणि इथे कळसुबाईसारखं बोर नाही होत आहे. आणि हे इथं बघा कॅमेरा फ्लिप करते तिकडे दाखव, अभी याच्यात ते नाही इथला असा व्ह्यू मागचा. आता जास्त ऊन नाही आहे म्हणून कमी दिसत आहे, पण वरती जाऊन बघू. पण वरती जाऊन मग सनसेट बघू. सनसेट भेटेल. आणि मला असं वाटतं आहे की कळसुबाईपेक्षा हरिश्चंद्रचा ट्रेक चांगला आहे, कारण की कळसुबाईमध्ये आपल्याला व्ह्यू एकच भेटतो जोपर्यंत आपण वर पोहोचत नाही. वरती गेल्यावर आपल्याला व्ह्यू थोडा चेंज होतो, पण इथे हरिश्चंद्राला तसं नाही आहे. इथे थोड्या थोड्या वळणी व्ह्यू चेंज होतात, म्हणून आपल्याला ट्रेक थोडा इझी वाटतो. आता मी ते पहिल्या ब्रिजच्या इथे पोचलो आहे, म्हणजे माझ्या मागे हा ब्रिज आहे. हा आता बांधलेला आहे, आधी इथे नव्हता, कारण की पावसामध्ये इथे पाण्याचा फ्लो एवढा जास्त असतो की हा ओढा आपण क्रॉस नाही करू शकत, म्हणून हा ब्रिज बांधला गेला होता. चला फायनली आता 1:20 आम्ही वरती पोचलो आहे. आता एकदम लेवलला पोचलो आहे आणि आम्हाला ते शिवमंदिर दिसत आहे, केदारेश्वर मंदिर तिथे मागे आहे. कॅमेरामध्ये दिसणार आहे कोणी अंदर झाला आहे, पण आज मजा आली थोडी. चला आता मंदिराकडे जाऊ, कॅम्पिंग बघू कुठं आहे आणि तिथं गेल्यावर बाकीची गोष्टी करू. आणि एक बॅडलक
तुला सनसेट बघायला नाही भेटणार आज. सन ऑलरेडी सेट झालेला आहे इकडे मागे. कोकण कडा इकडे आहे. तारामती शिखरावर एकदम हायेस्ट पॉईंटला. सकाळी आम्ही 6 वाजता ट्रेक सुरू केलेला आणि टोटल आम्हाला लागले आज अर्धा तास पूर्ण वर यायला. मध्यामध्ये रस्ता चुकलेला कारण की अंधारमुळे मार्ग दिसत नव्हता, पण फायनली रस्ता बघत आणि वाट काढत आम्ही पूर्ण आता टॉपवर पोचलो आहे. आता इथून माझे सनराईज होत आहे आणि इथून आम्हाला कोकण कडा पण दिसतो आहे. तर आता इथं सनराईजचा वाट बघतो आणि मग इथून खाली जाणार. आता तारामती शिखरचं सनराईज बघून झाल्यावर आता आम्ही चाललो आहे कोकण कडेला. सनराईज मस्त होतं बघायसाठी आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आज गडावर होतं फक्त आम्ही 5 जण आहे, बाकी आज कोणी वरती आलेलं नाही आहे. तर आम्हाला खूप वेळ भेटलं फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. तर आता आम्ही चाललो आहे खाली. चला आता बघूया कोकण कडेला जायला किती वेळ लागतो. इथून दिसतो आहे कोकण कडा, पण आम्हाला रस्ता नाही माहीत कुठून जायचं आहे, म्हणून थोडा वेळ लागू शकतो. चला तर हा समोर आहे कोकण कडा आणि हा इकडे समोरचा व्ह्यू. हा माहीत नाही मला कोणता किल्ला आहे आणि हा आहे AMK अलंग मदन कुलंग. तर असा आमचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स सुरू आहे. आम्हाला रस्ता माहीत नाही पण आम्ही रस्ता बघत बघत चाललो आहे. असं इथून जायचं. इथं एक पहिली पायरी आहे आणि इथून हे दुसरी पायरी ते तिथे आहे. समोर जातो हा समोर कोकण कडेला. हा महाराष्ट्रामध्ये सर्वात उंचा कडा आहे. ह्याची हाईट आहे 3000 फूट. इथे येण्याचा बेस्ट आहे म्हणजे हिवाळा आणि पावसाळा. पावसाळ्यामध्ये मेच्या एंडिंगपासून इथे यायला सुरुवात करू शकता. तुम्हाला इथं तेव्हा मस्तपैकी फॉग वगैरे भरला बघायला भेटेल. तर आता पूर्ण कोकण कडा फिरून झाला आहे. आता मी चाललो परत हरिश्चंद्राच्या मंदिराकडे. तर हा इथे वरती आहे तारामती शिखर. आम्ही इथून पूर्ण खाली असं ह्या साईडनी इथे आलो कोकण कडे. हे कोकण कडा ह्याच्या मागे आहे आणि आता हा रस्ता आला आहे कोकण कडेवरून मंदिराकडे जाण्यासाठी.
तर आता आपण अशा ठिकाणी आहो जिथे इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे गुफा आहे. तर इथे 7 की 9 असे मोठे मोठे गुफा आहेत. आता काही काही गुफामध्ये पाणी भरलेलं आहे आणि इथे असं मानलं जातो की इथे चांगदेवानी 1400 वर्ष इथे तपस्या केली होती असं इथे मानलं गेलं आहे. आणि ह्याचा उल्लेख आपला अग्निपुराण आणि मत्स्यपुराणमध्ये पण ह्या किल्ल्याचा उल्लेख इथे लिहिलेला आहे. तर हे आहे इथली गणेश गुफा आणि इथली सर्वात मोठी गुफा. तर इथेच्या दगडामध्ये गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. केदारेश्वर मंदिरामध्ये तर इथं जे शिवलिंग आहे त्याच्या तुम्ही चारी बाजूला बघितलं असेल एक पिलर आहे, चार पिलर चार युगला दर्शवतात. एक आहे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर आता कलियुग सुरू आहे आणि 3 युग संपले आहेत. मग ते 3 पिलर पडलेले आहेत आणि 1 पिलर फक्त आता आहे. जो जेव्हा कलियुग संपेल तो 4th पिलर तो पण पडून जाणार आणि आपला पूर्ण पृथ्वीचा परत निर्माण होणार असं लिहिलेलं आहे. तर हे आहे इथला पुष्करणी. म्हणजे हे जे मागे तुम्ही जे बघताय दरवाजे हे टोटल 14 दरवाजे आहेत आणि इथे आधी मूर्ती ठेवलेल्या होत्या. म्हणजे जेव्हा गडनिर्माणचं कार्य झालं होतं तेव्हा इथे 14 दरवाजे आहेत. 14 पैकी 14 मूर्ती ठेवले होते पण आता ते मूर्ती बघायला नाही भेटत. तर आता आपण गड उत्तर करायला सुरुवात केली आहे. तर आम्ही निघालो 12:30 वाजता. आता वाजले 2:30 आणि आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता कव्हर केला आहे. तर आतापर्यंत ट्रेक म्हणजे आम्ही जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा ट्रेक खूप चांगला गेला आमचा. तर इथं यायचं कसं ते पण सांगतो तुम्हाला. तर कधी तुम्ही नाशिकवरून येत असाल तर तुम्ही घोटी, बारी, राजुरा आणि पाचणी असा मार्ग आहे. कधी तुम्हाला मुंबई किंवा पुणेवरून इकडे हरिश्चंद्रगडला यायचं असेल तर तुम्ही माळशेज घाट क्रॉस करून खाली खुबी नावाचं एक गाव आहे तिथून पण तुम्ही येऊ शकता. पण तिथून तुम्हाला ट्रेक करायला 3 ते 4 तास असा वेळ लागतो. आणि जो आम्ही ज्या रस्त्याने आलो नाशिकवरून पाचणी हा सर्वात कमी वेळाचा ट्रेक आहे. आणि त्याचा अजून एक रस्ता आहे तो आहे एक नडीची वाट आणि एक माकाडनाळ. ते सर्वात डिफिकल्ट पाथ आहे हरिश्चंद्रगडवरती यासाठी. तर हा जो किल्ला आहे हरिश्चंद्रगड हा येतो गिरिदुर्ग प्रकारमध्ये. तर हा किल्ला कोळी लोक महादेव लोकांनी बांधला होता. कारण की जे इथले महादेव आहे केदारेश्वर महादेव किंवा जे मंदिर आहे इथले ते कोळी लोकांचे कुलदेवत असे कुठे कुठे मानला जातो. आणि त्याच्यानंतर ह्या किल्ल्यावर मुघलांनी राज्य केलं. त्याच्यानंतर आले आपले मराठे, नंतर त्याच्यानंतर आले इंग्रज. तर असा आहे इथला थोडक्यात इतिहास ह्या किल्ल्याबद्दल. तर आता मी चाललो खाली. आता बघूया ते इथं कधी परत यायला भेटतो. पण ट्राय करील जेव्हा पण केव्हा नेक्स्ट टाईम येणार तेव्हा
पावसामध्ये येणार, कारण की हा किल्ला पावसामध्ये येण्यासाठी एकदम चांगला किल्ला आहे. तर बघूया आता, आता मी चाललो आता खाली पाचणे गावामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर गुड मॉर्निंग फ्रॉम डे 3. तर आज आम्ही पोहोचलो नाशिकला. तर आता तुम्ही बोलणार की आज तिसरा दिवस कसा काय. तर काल मी जेव्हा हरिश्चंद्रगडवरून खाली उतरलो पाचणे गावामध्ये, तर तिथे उतरल्यावर एक प्रॉब्लेम झाला होता. तर प्रॉब्लेम असा होता की पाचणे गावापासून राजूरला यासाठी आम्हाला गाडी भेटत नव्हत्या, कारण की तो होता सोमवार आणि सोमवारी राजूरला भरतं मार्केट. तर सगळ्या गाड्या सकाळी 9 वाजता येऊन गेली होती आणि शेवटची गाडी असते 9:30 राजूरला येण्यासाठी. तर आम्हाला हरिश्चंद्रगडवरून खाली पाचणे गावाला उतरायला आम्हाला वाजले होते 2:30. तर तेव्हा एक पण गाडी भेटत नव्हती. तर मग तिथे एक ट्रक होता, तो राजूर गावाला येत होता. तर मग आम्हाला दुसरं ऑप्शन नव्हता, कारण की जे राजूरला गाड्या गेले होते सकाळी ते संध्याकाळी 5:00 रिटर्न येणार होते आणि त्याच गाड्या परत राजूरला येतील की नाही हे गॅरंटी नव्हती. तर आम्ही तिथं एक ट्रक चाललेला राजूर गावाला. तर आम्ही 5 जणांनी सामान तिथं टाकून दिलं ट्रकमध्ये आणि आम्ही तिथेच त्याच ट्रकमध्ये आम्ही राजूरला आलो. राजूरला येतपर्यंत आम्हाला वाजले होते 5 आणि मग 5 वाजल्यापासून मग आम्ही तिथून ST पकडली राजूरवरून घोटीसाठी. मग घोटीला येतपर्यंत आम्हाला वाजले 8:00. मग 8:00 मग घोटीवरून परत आम्ही इगतपुरी स्टेशनला गेलो आणि स्टेशनवरून 8:30 ट्रेन पकडून आम्ही 9:30-10:30 नाशिकला पोहोचलो. तोपर्यंत सर्वांची एनर्जी पूर्ण डाऊन झालेली, काही करायची इच्छा नव्हती, कारण की जेवण पण नव्हतं केलं आम्ही दुपारी. तर मग नाशिकला आल्यावर रात्री आम्हाला वाजले होते 10:00. तर 10 वाजे आम्ही रूम बघितली, रूम बघितपर्यंत आम्हाला वाजले 11:00. मग 11:00 मी रूम बघितली, मग 11:30 जेवण केला आणि मग पटकन झोपून गेलो. आज आहे तो तिसरा दिवस. तर असा होता आमचा तो हरिश्चंद्रगडचा ट्रेक, पूर्ण ॲडव्हेंचरस ट्रेक झाला आणि चांगला पण झाला. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटला आणि खूप काही शिकायला पण भेटलं त्या ट्रेकमध्ये, नाईट कॅम्पिंगबद्दल वगैरे. आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता आमचा कॅम्पिंग करायचा, टेंटमध्ये झोपायचा वगैरे, आणि ते पण असं हाईट एरियामध्ये. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.